उदाहरणांचे स्वरूप कसे असते पा, NMMS परीक्षेसाठी आपल्याला उदाहरणे कशी पद्धतीने विचारले जातात हे आपण पाहूया. त्यासाठी नमुना उदाहरण म्हणून मी लिहिलेलं आहे पा, प्रत्येक धनपरिमेय संख्या शून्यापेक्षा टिंबटिंब असते. यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेली आहेत. पहिला पर्याय आहे लहान, दुसरा आहे मोठी, तिसरा आहे मोठी किंवा समान, आणि चौथा शेवटचा पर्याय दिलेला आहे लहान किंवा समान. काय सांगितलंय आपल्याला, प्रत्येक धनपरिमेय संख्या शून्यापेक्षा कशी असते हे आपल्याला सांगायचं आहे. जसं आपण सुरुवातीला बघितलं, संख्यारेषा जर आपण घेतली तर संख्यारेषामध्ये शून्याच्या उजवीकडे सगळ्या धनसंख्या असतात. तर धनसंख्येचा आपल्याला विचार करायचा आहे. आपण अजून एक काय बघितलं आहे की ज्यावेळेस आपण उजवीकडे जातो सगळ्या संख्या मोठ्या होत जातात. तर आपण धनपरिमेय संख्येचा विचार करतोय तर ती शून्यापेक्षा कशी असणार आहे, तर ती नक्कीच मोठी असेल. ती एकाच वेळी मोठी किंवा समान असू शकत नाही. आपण पर्यायाचा जर विचार केला तर पहा, कोणतीही संख्या एकाच वेळेस लहान किंवा समान नसेल, मोठी किंवा समान नसेल. तर शून्यापेक्षा कधीही आपल्याला लक्षात ठेवायचं की धनपरिमेय संख्या ही नेहमी मोठी असणार आहे. आणि समजा इथे जर ऋण असेल, जर इथे ऋण असेल तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे, लहान. जर इथे आपण ऋण परिमेय संख्येचा विचार केला तर ती शून्यापेक्षा कशी असणार आहे, लहान असणार. दुसरं नमुना उदाहरण म्हणून या ठिकाणी मी लिहिलं आहे पहा, ए छेद बी बरोबर वजा 3/5 आहे, तर ए बरोबर किती. ए ची किंमत आपल्याला काय करायची, या चार पर्याय जे आपल्याला दिलेली आहेत त्यामधून निवडायचं आहे. पहिला पर्याय आहे 3, दुसरा दिलेला आहे वजा 3, तिसरा पर्याय आहे 5, आणि चौथा पर्याय आपण घेतोय वजा 5. तर या ठिकाणी पहा, ए ची किंमत ही अंशस्थानी दिलेली आहे, म्हणजे अंशस्थानचा जो अंक आहे तीच किंमत काय असेल, ए ची असेल. म्हणजे आपल्याला वजा 3 ही किंमत दिलेली आहे आणि तोच पर्याय आपला या ठिकाणी बरोबर असेल, म्हणून हा पर्याय आपण या ठिकाणी निवडणार. आता तिसरं उदाहरण घेतोय आपण, त्यात काय पहा, दोन परिमेय संख्यांची बेरीज ही वजा 1/12 आहे. काय घेतोय आपण, दोन परिमेय संख्या आहेत आणि त्यांची बेरीज वजा 1/12 दिलेली आहे. आणि एक संख्या आपण आपल्याला दिलेली आहे वजा 1/3, तर दुसरी संख्या शोधा. या पर्यायामधून आपल्याला ती संख्या शोधायची आहे. पहिला दिलेला आहे 1/3, दुसरा पर्याय आहे 1/4, तिसरा पर्याय वजा 1/4, आणि चौथा पर्याय यापैकी नाही. दोन संख्या आहेत आणि त्यांची बेरीज आपण घेतलेली आहे वजा 1/12. आता त्यातली एक संख्या आपल्याला दिलेली आहे वजा 1/3 आणि दुसरी संख्या आपल्याला शोधायची. तर ही कशी शोधू शकतो आपण, तर ही जी संख्या आहे ती काय करायची, आपल्याला आलेल्या बेरजेतून वजा करायची. बेरीज किती आहे, वजा 1/12 आहे. आणि एक संख्या जर ही आहे तर दुसरी संख्या काय असेल, त्यासाठी आपण काय करणार, ही संख्या या दिलेल्या उत्तरामधून वजा करणार. म्हणजेच काय येईल आपलं उत्तर पहा, वजा 1/12 वजा कंसात वजा 1/3, म्हणजेच काय लिहू शकतो आपण या ठिकाणी, वजा 1/12 वजा गुणिले वजा काय होईल या ठिकाणी, अधिक 1/3. म्हणजे काय येईल पहा, आता आपल्याला या ठिकाणी या दिलेल्या संख्येला चारने, आता आपल्याला लसावी काढावं लागेल थोडके. इथे काय केलं आपण, चारने गुणलं अंशस्थानला आणि छेदस्थानच्या संख्येला. तर इथे उत्तर काय येईल, वजा 1/12 अधिक 4/12. छेद समान झाले. आता जर आपण त्यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती मिळेल, वजा 3/12. आणि हीच किंमत आपण कशी लिहू शकतो, 1/4. म्हणजे आपला पर्याय काय आहे या ठिकाणी, वजा 1/4 हे उत्तर आपल्याला मिळतं. आणि तो पर्याय आहे सी, तो आपल्याला या ठिकाणी बरोबर मिळतो. तर अशा पद्धतीने आपण आपला पहिलं जे प्रकरण आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या, तो घटक आपण अभ्यासलेला आहे. आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेसाठी मी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देते.